देवतरी त्याला कोण मारी, क्षणात हेलिकॉप्टर कोसळलं, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ। पावसाळ्यामुळे हवामान सातत्यानं बदलत असल्याने हवाई वाहतुकीवर याचा परिणाम होतोय। यापूर्वी सुद्धा अनेकदा हवामान खराबीमुळे हवाई वाहतूक अचानक बदलण्यात आली किंवा इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। मात्र पुणे जिल्ह्यातील पौडजवळ आज हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची दुर्दैवी घटना घडली। मात्र सुदैवाने या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप बचावले आहेत। या दुर्घटनेत पायलट जखमी झाल्याची माहिती असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। हेलिकॉप्टर चालकाने प्रसंगवधान दाखवत येथील एका शेतात ते उतरवण्याचा प्रयत्न केल्याने इमर्जन्सी लँडिंग शक्य झालं, पण ते हेलिकॉप्टर क्रॅश होऊन शेतात कोसळलं। देवतरी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्ययच या हेलिकॉप्टर दुर्घटनेतून आला आहे, कारण बघता बघता एका क्षणात हे हेलिकॉप्टर खाली कोसळलं आणि त्याचा चेंदामेंदा झालाय। मात्र सुदैवाने सर्वच प्रवासी बचावले आहेत। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्वच प्रवासी बचावल्याने नेटिझन्सकडून समाधान व्यक्त होत आहे। पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले असून मुंबईहून हैदराबादच्या दिशेनं जात असताना हा अपघात घडला। त्यामधून पायलटसह चार प्रवासी प्रवास करत होते। पौडजवळच्या घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे आणि अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर बचाव यंत्रणा देखील घटनास्थळी पोहोचल्या असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे।